भीमा नदीवरील टाकळी पूल कोसळल्याची पोस्ट व्हायरल झाल्याने वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. सोलापूर ते विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी इथल्या भीमा नदीवरील पूल कोसळण्याचा व्हिडिओ आज मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान या व्हिडिओमुळे या मार्गावरील वाहन चालकांमध्ये एकच खळबळ माजली होती. पूल कोसळण्यासंबंधीचं हे अभव्यचं वृत्त या मार्गावरील वाहन चालकांमध्ये वाऱ्यासारखं पसरलं तेव्हा इथली वाहतूक जागच्या जागी थांबली होती. या महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या असं सांगण्यात आलं. पूल कोसळण्याच्या भीतीच्या सावटातून बराच वेळ या पुलावरून वाहनं घालण्याचं धाडस कोणीच करत नव्हतं. सोलापूर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपर्यंत पूल कोसळण्याची वार्ता पोहोचल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी हालचाली वाढवल्या. सार्वजनिक बांधकाम विभाग तसंच राष्ट्रीय राजमार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून पुलासंबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा पूल कोसळण्याच्या अफवेचा तो व्हिडिओ असल्याचा खुलासा पुलासंबंधी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला गेला. पूल कोसळण्याची अभाव असल्याची खात्री झाल्यानंतर बराच वेळेनंतर अखेर या पुलावरून वाहतूक सुरू झाली.